जलसिंचन आणि बहुउद्देशीय प्रकल्प हा टॉपिक बघायचा आहे. आणि या टॉपिकमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आपण बघतोय जलसिंचन म्हणजे काय. तर जलसिंचन म्हणजे जल म्हणजे पाणी आणि सिंचन म्हणजे प्रवाहापासून शेतीचा वापर किंवा शेतीसाठी वापर, घरगुती वापर आणि औद्योगिक वापर याच्यासाठी पाणी वाहून नेणे किंवा अडवणे, थांबवणे, साठवणे या पद्धतीला जलसिंचन म्हणून ओळखलं जातं. यालाच काय म्हणतात, जलसिंचन म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं. जलसिंचन ठीक आहे. आता बहुउद्देशीय प्रकल्प म्हणजे काय, नेक्स्ट पॉइंट, बहुउद्देशीय प्रकल्प. जेव्हा तुम्ही पाणी साठवायचा प्रयत्न करता, म्हणजे एखादा प्रवाह आहे आणि या प्रवाहावरती जेव्हा तुम्ही एखादा डॅम बांधता, ओके, समजा तुम्ही या ठिकाणी एक धरण बांधलं, तर धरण बांधल्यामुळं पाण्याचा जो फुगवटा आहे हा फुगवटा पूर्ण मागेपर्यंत जातो. पाणी ह्याला म्हणतात पाण्याचा फुगवटा. आणि याच्यामुळं काय होतं की तुम्हाला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा एक स्रोत अवेलेबल होतो किंवा पाणी अडवलं जातं. पाणी अडवणे किंवा अडवले जाणे, आता पाणी अडवलं जातं हे कशासाठी पाणी अडवलं जातं, तर त्याचे खूप सारे उद्देश असतात. जेव्हा पाणी अडवण्याचे भरपूर सारे उद्देश समोर येतात किंवा पाणी अडवण्याच्या मागचा भरपूर सारी काही कारणं असतात, ही सगळी कारणं ज्यावेळेस आपण पाहतो त्यालाच म्हणतात बहुउद्देशीय प्रकल्प. कोणते कोणते उद्देश असतील तिथं मग, तर पाणी अडवण्यामुळं तिथं एकतर पिण्याचं पाणी अवेलेबल होईल, पिण्याचे पाणी मिळतं, शेतीला पाणी मिळतं. शेतीला पाणी मिळण्यासाठी तिथं बाजूला कालवे काढले जातात, ओके, कालवे काढले जातात. तसंच MIDC किंवा औद्योगिक विकास करण्यासाठी आजकाल एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे, जलवाहतूक किंवा पर्यटन. त्याचबरोबर या धरणामधून वीज निर्मिती आणि सगळ्यात महत्त्वाचं पूर नियंत्रण. हे सगळे पॉईंट लिहून ठेवा, पूर नियंत्रण. जेव्हा एखाद्या धरणाचा किंवा जेव्हा एखाद्या आपण पाणी थांबवायचा प्रयत्न करतो किंवा पाणी अडवायचा प्रयत्न करतो, तर पाणी अडवल्यामुळे आपण त्याला एक प्रकल्प म्हणू. परंतु या प्रकल्पाचा रोल काय असतो, तर बहुउद्देशीय असतो. या प्रकल्पाचा रोल हा बहुउद्देशीय असतो. बहुउद्देशीय, आता बहुउद्देशीय म्हणजे तुम्ही समजून घ्या, प्रकल्पाचा रोल काय असतो, तर प्रकल्पाचा रोल हा बहुउद्देशीय म्हणजे त्या प्रकल्पामधून खूप काही गोष्टी साध्य करायच्या असतात. शेतीला पाणी, पिण्याचं पाणी, औद्योगिक क्षेत्राला पाणी, वीज निर्मितीसाठी पाणी, पूर नियंत्रण करण्यासाठी, पर्यटनासाठी, जलवाहतुकीसाठी, कालवे तयार करण्यासाठी, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी, ओके, वेगवेगळ्या गोष्टींसाठी पाणी, ओके, पाणी अडवले जाते. पाणी अडवले जाते. पाणी अडवले जाते. त्यामुळे जलसिंचन खूप गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये जलसिंचन आणि पाणी अडवणे किंवा बहुउद्देशीय प्रकल्प भरपूर सारे मोठ्या प्रमाणात आहेत, ठीक आहे. आता जलसिंचनाची आवश्यकता काय, ठीक आहे, जलसिंचनाची आवश्यकता का आपल्या भारतात पडते, भारतात काही कारणं आहेत ज्या कारणांमुळे जलसिंचनाची आवश्यकता पडते. पहिलं कारण म्हणजे पर्जन्याची अनिश्चितता. आपल्याकडे पर्जन्य हे फिक्स नाही आहे की एवढंच पर्जन्य या ठिकाणी पडतं म्हणून. कधी कधी पर्जन्य जास्त पडतं, कधी कधी पर्जन्य कमी पडतं, ओके. अनसर्टन्टी ऑफ रेनफॉल, पर्जन्याची अनिश्चितता. मान्सूनचे आगमन, त्याच्यात असल्या मान्सूनचे आगमन
मान्सूनचे निर्गमन, मान्सूनचे आगमन आणि मान्सूनचे निर्गमन याच्यामध्ये फार अनिश्चितता असते. ठीक आहे, फार अनिश्चितता असते. तसंच असमान वितरण होते, त्याच्यातच कंटिन्यू करा पुढं. असमान वितरण होते, काय होते? असमान वितरण होते. देशात सरासरी पर्जन्य 117 सेंटीमीटर असून, सरासरी फरक 117 सेंटीमीटरचा आहे. सरासरी किती आहे? 117. याच्यामध्ये सुद्धा विविधता तुम्हाला दिसेल. म्हणजे मेघालयमध्ये चेरापुंजीजवळ, मेघालयच्या चेरापुंजीजवळ जवळपास 1221 सेंटीमीटर, चेरापुंजीजवळील मोसिनराम नावाच्या ठिकाणी 1221 सेंटीमीटर, तर जैसलमेर येथे फक्त 16 सेंटीमीटर. जैसलमेरजवळ किती? फक्त 16 सेंटीमीटर. ही आहे आपली विषमता. ही काय आहे? आपली विषमता. ठीक आहे, साधारणतः 76 सेंटीमीटर, 75 ते 76 सेंटीमीटर जिथे पर्जन्याची 76 सेंटीमीटर पेक्षा कमी असल्या, 76 सेंटीमीटरपेक्षा कमी जिथे पर्जन्य असते तेथे कृत्रिम जलसिंचन, कृत्रिम जलसिंचनाची गरज पडते. ऑब्व्हियसली जर तुम्हाला त्या ठिकाणी 2 बार 3 बार अशी जर पिकं तयार करायची असतील, ठीक आहे, 2 बार पीक 3 बार पीक जर करायचं असेल तर तुम्हाला जलसिंचन गरजेचंच आहे. विदाऊट जलसिंचन त्या ठिकाणी अवघड आहे बऱ्याचशा गोष्टी. ठीक आहे, भारतात जवळपास 76 सेंटीमीटर, सॉरी 76 नाही 74 सेंटीमीटर पाऊस, भारतात जवळपास 74 सेंटीमीटर पाऊस हा नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो. ओके, किती? 74%. नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून 74% जाणाऱ्या माघारीच्या मान्सूनपासून 13%, जाणाऱ्या मान्सूनपासून साधारणतः 13%. ठीक आहे, माघारी मान्सून जे असतात 13%. मान्सूनपूर्व काळात मार्च ते मे, मान्सूनपूर्व मान्सूनपूर्व काळात 10% आणि ईशान्य किंवा असल्या हिवाळ्यात, हिवाळ्यात 3%, हिवाळ्यात 3% असं आपल्या मान्सून भारताचं वितरण आहे. नैऋत्य मान्सूनमध्ये 74%, परतीच्या मान्सूनमध्ये 13%, मान्सूनपूर्वमध्ये 10% आणि हिवाळ्यात साधारणतः 3%, हिवाळ्यात 3%. तर गोष्ट एक लक्षात ठेवा, हे 13% हे कशात आहे? नैऋत्य मान्सूनमध्ये, सॉरी ईशान्य मान्सूनमध्ये. तर ईशान्य मान्सून कधी येतो आपल्याकडे? उन्हाळ्यात येतो की हिवाळ्यात येतो? हिवाळ्यात येतो. ठीक आहे, तर तसा विचार केला आयोगाने जर गुगली टाकली तर आयोग तुम्हाला हिवाळ्यातला एकूण पाऊस विचारेल. तर हिवाळ्यात हा पण येतो, हिवाळ्यात हा पण येतो आणि उन्हाळ्यामध्ये हा पण येतो आणि उन्हाळ्यामध्ये हा पण येतो. कारण की हा मान्सून पूर्व पर्जन्य जो की उन्हाळ्यातच असतो, मार्चच्या नंतर, मार्च ते मे दरम्यान एवढा पडतो
ठीक आहे, आणि जून ते सप्टेंबरपर्यंत एवढा पडतो. कधी कधी आयोग तुम्हाला आहे ना, मी जे सांगतो त्याच्याच हिशोबाने आयोग देणार नाही, आयोग थोडासा ट्विस्ट करेल. म्हणजे तुम्हाला हे चार पॅटर्न तर मी सांगितले, पण त्यातला उन्हाळा कुठला आणि हिवाळा कुठला हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर उन्हाळ्यामध्ये तसा विचार केला तर 84%, उन्हाळ्यामध्ये मान्सूनपूर्व आणि नैऋत्य मान्सून, ठीक आहे, हे किती 84%. आणि परतीचा मान्सून जो की हिवाळ्यात येतो, ओके, तो 13%, आणि हे 3%, किती झाला 16%. तर ह्याचा हा पॅटर्न लक्षात ठेवा. तिथं बाजूला कुठेतरी कंसात लिहून ठेवा ह्या गोष्टी. कंसात म्हणजे बाजूला बाजूला बाजूला. तुम्हाला मी पॉईंट सांगितलेले आहेत कुठं लिहायचे एक्स्ट्रा. तुम्हाला जे पुस्तकात दिलं आहे किंवा जे तुम्हाला मी लिहून देतोय ते ॲज इट इज पडेल असं नाही आहे. तुम्हाला आयोग काय करते, स्वतःहून क्वेश्चन बनवते. तुम्ही किती समजून घेतलं ते बघते सध्या आयोग. चला दुसरा पॉईंट. दुसरा पॉईंट आहे पर्जन्याची विषम विभागणी. पर्जन्याची विषम विभागणी आणि पर्जन्याच्या विषम विभागणीमध्ये पर्जन्याच्या विषम विभागणीमध्ये तुम्हाला आत्ताच ही विभागणी मी दिली होती, त्या ठिकाणी त्या विभागणीकडे ॲरो दाखवा. म्हणजे या ठिकाणी पर्जन्याची विषम विभागणी तुम्हाला समजेल की ऋतूनुसार आपल्याकडे समान पर्जन्य पडत नाही. ऋतूनुसार खाली त्यातल्या ऋतूनुसार त्यात आपल्याकडे एकसारखे पर्जन्य पडत नाही. देशात 20 वर्षातून एकदा तरी अतिवृष्टी, देशातून 20 वर्षात तरी एकदा अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. 20 वर्षातून एकदा तरी अतिवृष्टीचा सामना करावाच लागतो. आणि 4 वर्षातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या भागात दुष्काळ पडतो. 4 वर्षातून एकदा तरी भारताच्या कोणत्या ना कोणत्या भागात दुष्काळ पडतो. ठीक आहे, शहात्तर सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्य असलेलं क्षेत्र सुमारे 30% आहे. शहात्तर सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्य पडलेलं क्षेत्र पडणारं क्षेत्र सुमारे 30% आहे. म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळात जर विचार केला तर आपल्याकडं 76 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्य 30% एरियामध्ये पडतं. ठीक आहे, त्यातल्या त्यात हे पर्जन्य फक्त 4 महिने पडतं, हे पण लिहून घ्या. हे पडणारं पर्जन्य फक्त 4 महिने असतं, त्यामुळे बाकीचे 8 महिने हे कोरडे असतात. बाकीचे 4 महिने जे असतात, सॉरी, बाकीचे 8 महिने जे आहेत ते कोरडे असतात. गुड मॉर्निंग अक्षय. बाकीचे पडणारे जे काही हे कोरडेच असतात. ठीक आहे, त्यामुळं 8 महिन्यामध्ये पिकांना वाचवण्यासाठी जलसिंचनाची गरज पडते. त्या आठ महिन्यांमध्ये जलसिंचनाला, सॉरी, पिकांना वाचवण्यासाठी जलसिंचनाची आवश्यकता पडते. त्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे पर्जन्याची न्यूनाधिकता. त्याची सगळ्यात पहिले तर व्याख्या लिहून घ्या, कारण की काही लोकांना ते समजणार पण नाही न्यूनाधिकता म्हणजे काय.
मी ऑलरेडी आधीच तुम्हाला हवामानामध्ये हे शिकवलं होतं, न्यूनाधिकता काय असते, व्हेरिएबिलिटी म्हणजे कसं असते. ह्याला म्हणतात व्हेरिएबिलिटी ऑफ रेनफॉल इंग्लिशमध्ये, याला काय म्हणतात व्हेरिएबिलिटी ऑफ रेनफॉल. आता ही जी व्हेरिएबिलिटी आहे, ओके, न्यूनाधिकताचा जो प्रकार आहे तो काय असतो, तर एखाद्या प्रदेशात, एखाद्या प्रदेशात सरासरी पर्जन्य, जे सरासरी पर्जन्य पडतं त्यापेक्षा त्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये कमी किंवा अधिक किंवा कमी किंवा जास्त, कमी किंवा जास्त पर्जन्य पडते. हे प्रमाण टक्केवारीत लिहिले जाते, हे प्रमाण टक्केवारीत लिहिले जाते, त्यालाच पर्जन्याची न्यूनाधिकता म्हणतात, त्यालाच पर्जन्याची न्यूनाधिकता असे म्हणतात. आता या शब्दामध्ये बघा, न्यून अधिकता म्हणजे कमी पण आणि जास्त पण. म्हणजे समजा आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये साधारणतः 120 सेंटीमीटरचा पाऊस पडत असेल सरासरी, पण कधी कधी पुणे जिल्ह्यामध्ये 80 सेंटीमीटरचा पाऊस पडला, सरासरीपेक्षा कमी पडला की नाही, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, न्यूनाधिकता. फक्त ही न्यूनाधिकता जी आहे ना ती टक्केवारीमध्ये दाखवली जाते, हे टक्केवारीमध्ये दाखवली जाते, हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. न्यूनाधिकता ही सेंटीमीटरमध्ये दाखवली जात नाही, हो, सरासरीपेक्षा पुढं किती झालं, सरासरीपेक्षा मागं किती झालं ह्याचा फरक काढतात आणि त्यानंतर ठरवतात की त्या प्रदेशामध्ये न्यूनाधिकता आहे का. जर अधिकता असेल तर अधिकता, कमी असेल तर मग न्यून असं समजलं जातं. आपल्याकडे हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतो. सरासरीपेक्षा कमी पाऊस जर पडला तर पिकांना जलसिंचनाची गरज पडते. द्वीपकल्पीय पठारावर ही न्यूनाधिकता 20 ते 30% आसपास आहे. द्वीपकल्पीय पठारावर ही जी न्यूनाधिकता आहे ती 20 ते 30% आहे, हे लक्षात ठेवा. 20 ते 30% कमी जास्त होतो सरासरीच्या, कमी पण होऊ शकतो. जास्त झाला तरी नुकसान पिकांना आणि कमी झाला तरी नुकसान पिकांनाच. त्यामुळे कृत्रिम जलसिंचनाची गरज द्वीपकल्पीय पठारावर जास्त जाणवते. त्यामुळे कृत्रिम जलसिंचनाची गरज, कृत्रिम जलसिंचनाची गरज द्वीपकल्पीय पठारावर जास्त जाणवते. डॉक्टर स्टॅम्प नावाचे एक डॉक्टर होते, तर डॉक्टर स्टॅम्पचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर स्टॅम्प यांच्या मते भारतीय आवर्षण म्हणजे भारतातील दुष्काळ. डॉक्टर स्टॅम्प यांच्या मते भारतात पडणारं जे आवर्षण आहे किंवा भारतीय आवर्षण आहे हे कोरड्या हवामानाच्या प्रदेशात नसून, हे कोरड्या हवामानाच्या प्रदेशात नसून प्रदेशात नसून ते मध्यम स्वरूपाच्या पर्जन्य पडणाऱ्या भागात आहे. ते मध्यम स्वरूपाच्या पर्जन्य पडणाऱ्या भागात असते. ह्याचा अर्थ काय, तर जिथे मध्यम पाऊस पडतो त्यामध्ये जर 30 ते 40% न्यूनाधिकता जर दिसली, म्हणजे 30 ते 40% पाऊस कमी झाला तर अशा ठिकाणी आवर्षण होतं. कोरड्या हवामानात तर आवर्षण असतंच, तिथं तर फुल टाईम असतं, पण मध्यम आणि मध्यम स्वरूपाचं जे पर्जन्याचा विभाग आहे जसं 70 ते 80, 70 ते 100 अशा ठिकाणी जे आहे ना, तिथं न्यूनाधिकता जर कमी जास्त झाली ना तर मग तिथं दुष्काळ पडतो, असं स्टॅम्प यांचं म्हणणं आहे. स्टॅम्प यांचं म्हणणं असं नाही आहे
की कोरड्या भागातच आवर्षण असतं तसं नाही. त्यांचं म्हणणं आहे की मध्यम भागातच आवर्षण पडतं भारतात. भारताचा वेगळा पॅटर्न आहे, भारत बाकीच्या देशांसारखं आफ्रिकेसारखा पॅटर्न नाही आहे इथं. त्यानंतर चौथा पॉईंट, मान्सूनची इतर काही वैशिष्ट्ये. मान्सूनची काही इतर वैशिष्ट्ये, जसं थंडीची लाट, थंडीची लाट, चक्रीय वादळे, चक्रीय वादळे. थंडीची लाट, चक्रीय वादळे, धुके, दैवर, मुसळधार वृष्टी, मुसळधार वृष्टी. यामुळे सुद्धा मुसळधार वृष्टी ते थांबा, यामुळे ना कालिव त्याच्या आधी लिहा, मान्सूनला पडलेला खंड. मान्सून एक महिनाभर गायब असतो माहिती आहे ना, ऑगस्टमध्ये एक महिनाभर गायबच राहतो. काय काय ठिकाणी 3 आठवडे, तर काय काय ठिकाणी 2 आठवडे पाऊसच पडत नाही. काय काय ठिकाणी महिनाभर पाऊस पडत नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये चलो पुढचा भाग. यामुळे ओके यामुळे जलसिंचनाची गरज पडते. यामुळे जलसिंचनाची गरज पडते. पुढचा भाग लिहा, पाचवा पॉइंट, कृषी उत्पादनासाठी जलसिंचनाची गरज. कृषीचं जे उत्पादन आहे त्या कृषीच्या उत्पादनासाठी जलसिंचनाची गरज पडते. स्पेशली कोरड्या आणि निमकोरड्या प्रदेशात कृषी उत्पादन कोरड्या आणि निमकोरड्या प्रदेशामध्ये वाढवणं गरजेचं असतं. कोरड्या आणि निमकोरड्या प्रदेशात हा पॉईंट सगळ्यात पहिले लिहा, कोरड्या आणि निमकोरड्या प्रदेशात. कोरड्या आणि निमकोरड्या प्रदेशात कारण या क्षेत्रातील मृदेत उत्पादकता जास्त असते. या प्रदेशातील मृदेत उत्पादकता काय असते तर जास्त असते. उत्पादकता काय असते जास्त असते. कृषी उत्पादकतेची गरज जाणवते. ठीक आहे. जलसिंचन जर भेटले, जलसिंचन जर त्या ठिकाणी दिले तर त्या क्षेत्राची उत्पादकता, जलसिंचन जर त्या ठिकाणी भेटले तर त्या क्षेत्राची उत्पादकता कोरडवाहू क्षेत्रापेक्षा साधारणतः 93% म्हणजे दुप्पट होते. 93% म्हणजेच किती, तर दुप्पट होते. धान्य उत्पादन वाढीसाठी जलसिंचन गरजेचे आहे. फक्त टॉपिक लिहून घ्या, धान्य उत्पादन वाढीसाठी. आता हे धान्य बिन्य हे सगळं पुढं आपण कृषीमध्ये बघणार आहोत. मी तुम्हाला एवढंच म्हणेल की हे सगळे पॉईंट्स मला तुम्हाला महाराष्ट्रात शिकवायची गरज पडणारच नाही, कारण की हे महाराष्ट्रात फक्त आपल्याला उद्देश आणि प्रकल्प बघायचे आहेत.
महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम तुमचं मॅप रेडिंगच चालणार आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या वेळेस तुम्हाला मी पूर्ण मॅपिंग बेसिस घ्यायचा प्रयत्न करेल, कारण की ते समजून घेणं उमजून घेणं हे सगळं तुम्हाला मला भारतातच कवर करायचं आहे, म्हणून भारताला मी जास्त वेळ लावतो आहे. कारण की एकदा भारत कळला महाराष्ट्र कळला, तर महाराष्ट्र कळला भारत डोंबल्याचं काही नाही कळला. ठीक आहे, जॉग्राफी कधी पण शिकता नाही पडेल. आता तुम्हाला वर्ल्ड जॉग्राफी नाही आहे हे तुमचं लय मोठं नशीब आहे, म्हणजे तुमचं नशीब काय त्याला म्हणतात फळफळून आलेलं आहे. वर्ल्ड जॉग्राफी नाही आहे ना तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला खूप तुम्ही खूप टेक इट इज आहे. वर्ल्ड जॉग्राफी असताना तर आणखी आपण वर्ल्ड जॉग्राफीमध्येच राहिलो असतो. वर्ल्ड जॉग्राफी खूप हेवी आहे, तो फक्त राज्यसेवावाल्यांसाठीच आहे. ठीक आहे, इंडियन जॉग्राफी शिकून घ्या, इंडियन जॉग्राफीमध्ये खूप काही गोष्टी मॅटर करतात. आणि इंडियन जॉग्राफी आला तुम्हाला सगळं लक्षात ठेवा, हे सगळं झालं कारण की महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच पॉईंट आहेत, दुसरे कुठले पॉईंट आहेत. ठीक आहे, धान्य उत्पादनासाठी सुद्धा आपल्याला जलसिंचनाची गरज आहे. मला सांगा, हरित क्रांतीमध्ये आपण फक्त हाय येल्डिंग व्हरायटीज सीड्सच फक्त घेतले होते का, की आपण खतं पण घेतली होती, आपण जलसिंचन पण घेतलं होतं ना त्यामध्ये? म्हणजे हरित क्रांती सक्सेसफुल करण्यासाठी आपल्याकडे जलसिंचनाची सुद्धा महत्त्वाची, म्हणजे जलसिंचनाचंही महत्त्वाचं योगदान आहे. हरित क्रांतीमध्ये फक्त आपण बियाणं चांगलं तयार केलं आणि ते पेरलं आणि दिलं सोडून, म्हणजे बिना पाण्याचं झाड येते किंवा बिना पाण्याचं धान्य येते असं कधी होईल का? म्हणजे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीत, आता आमचे बोसले बारामतीचा साईड, आता बारामतीचा साईड तुम्हाला बारामती म्हणलं की असं कसं भारी वाटतं की अरे बाबा लय प्रगत असेल, पण तुमच्या माझ्यासाठी बारामतीला फक्त 40 सेंटीमीटरचाच पाऊस पडतो. बारामती हा दुष्काळग्रस्त प्रदेश आहे, बारामती हा दुष्काळग्रस्त प्रदेश आहे. गेल्या 100 वर्षात या ठिकाणी समजून चला 70 ते 80 वर्ष हे दुष्काळी लोक दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती ठीक आहे, तिथल्या काही नेत्यांनी केली, पण ती का केली, ती कशाच्या जीवावर केली? नेत्यांनी प्रत्येकाच्या घरात पैसे वाटलेत का तिथं? नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यात आधी जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. एकदा का जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या, काय होतं, जमिनीमध्ये पाणी तयार होतं, म्हणजे पाणी राहतं, साठवतं. आणि एकदा जमिनीमध्ये पाणी साठवलं, तिथे लोकांना विहिरीला पाणी लागणार, बोरला पाणी लागणार, सगळ्याच ठिकाणी पाणी लागणार. आणि मग ते काय करणार, त्या ठिकाणी पुरेपूर त्या पाण्याचा उपयोग घेऊन धान्य किंवा कृषी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. जर तुम्हाला म्हणजे समजा आता बारामतीसारख्या ठिकाणी किंवा मी ज्या प्रदेशात राहतो सासवड किंवा पुरंदर तालुका, तर त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना जर लय भारी प्रकारची बिये दिली आणि म्हटले की पेरा, तर आम्ही पेरू, परंतु त्याचं उत्पादन जास्त निघणार नाही कारण की जलसिंचनाच्या सोयीच नाही आहेत आमच्याकडे. पावसाळ्यात पाऊस पडतो म्हणून ठीक आहे, पण बाकीच्या वेळेस, बाकीचे तर 8 महिने पाऊसच नसतो ना तिथं. त्याच्यामुळे जो कृषी उत्पादनाचा जो भाग आहे किंवा कृषी उत्पादनासाठी आणि धान्य उत्पादनासाठी जलसिंचन खूप गरजेचं आहे हे कॉमन आहे, याच्यात वेळ घालवायचा नाही आपल्याला. फक्त एवढं लक्षात, धान्य उत्पादनासाठी हरित क्रांतीला एक जोड म्हणून, धान्याच्या तिथे लिहून घ्या, कृषीतील हरित क्रांतीला एक जोड म्हणून जलसिंचन विकाससुद्धा, जलसिंचनाच्या विकास कार्यक्रम राबवले गेले होते. कृषीतील धान्य उत्पादनासाठीचे जलसिंचन कार्यक्रम राबवले गेले होते. हरित क्रांतीतील क्रांतीसोबत जलसिंचन क्षेत्रात सुद्धा विकास केला गेला होता किंवा जलसिंचन क्षेत्रातील कार्यक्रम राबवले गेले होते. त्यानंतर बहुपीक प्रणालीमध्ये वाढ. जर तुमच्या शेतामध्ये जलसिंचनाची सोय तयार झाली, समजा ओके समजा एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याकडे ना विहीर आहे, ना शेतकऱ्याकडे पाईपलाईन आहे, ना शेतकऱ्याकडे कुठला हौद आहे, ना शेतकऱ्याकडे कुठलं शेततळ आहे, काहीच नाही आहे. तर तो शेतकरी काय करणार, त्याची शेती सगळी पावसावर डिपेंड असणार. त्याची शेती कशावर असणार, पावसावर. म्हणजे तो कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पाणी देऊ शकत नाही त्या शेतीला. पण जर का त्या शेतकऱ्यानं त्या शेतीमध्ये पाणी द्यायला सुरुवात केली किंवा त्यांनी त्या शेतीमध्ये विहीर खोदली किंवा एखादा बोर पाडला, तर त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी वर्षातून 2 वेळा पीक घेण्याची कॅपॅबिलिटी डेव्हलप होते आणि कॅपॅसिटीसुद्धा तो डेव्हलप करतो. त्यामुळं शेतकरी जो असतो ना, हा शेतकरी जलसिंचनाची सोय निर्माण झाली रे झाली की लगेच 2 वेळा किंवा 3 वेळासुद्धा पीक घेऊ शकतो वर्षभरातून. दोन पिकं महत्त्वाची असतात, तिसरं पीक एक 1.5 महिना किंवा 2 महिन्यातील अशा पद्धतीचं असतं, भाजीपाला वगैरे वगैरे. परंतु शेतकरी तो प्रयत्न करतो आणि म्हणून शेतकऱ्यांनी जर एक पीक सोडून 2 पीक किंवा 3 पिकावरती जर शेतकरी आला, तर मग त्या ठिकाणी शेतीचं उत्पादन तर वाढतंच वाढतं, शेवटी त्या शेतकऱ्याचं राहणीमानसुद्धा सुधारतं.
ठीक आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, बहुपीक प्रणालीत वाढ झालेली आहे. तर लिहून घ्याल, जलसिंचनामुळे शेतात, जलसिंचनामुळे शेतीमध्ये शेतीत पाणी जलसिंचनामुळे शेतात पाणी आल्याने शेतकरी वर्षभरातून विविध प्रकारच्या हंगामात नगदी पिके, भाजीपाला, कडधान्य किंवा अन्नधान्य, म्हणजे नगदी पीक पण घेतो, अन्नधान्य पण घेतो आणि भाजीपाला पण घेतो, एकाच वर्षात घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतरचा 8वा पॉइंट, नगदी पिकांचे उत्पादन वाढवणे. नगदी पीक म्हणजे कुठले पीक? जे पैसा मिळून देतात ते, त्याला नगदी पीक म्हणतात. नगदी पीक म्हणजे कुठले पीक? जे पैसा मिळून देतात असे पीक, त्याला म्हणतात नगदी पीक. जे पैसा मिळवून देतात असे पीक. देशातील एकूण पीक क्षेत्रफळापैकी सुमारे 20% भाग नगदी पिकाखाली आहे. यामध्ये मळ्याची शेती सुद्धा येते. मळ्याची शेती म्हणजे कापसाचे मळे असतात का? नाही ना, नाही. पोफळीचे मळे, नारळाचे मळे, कॉफीचे मळे, चहाचे मळे, असे मळे असतात, त्यांना मळ्याची शेती पण म्हणतात. जलसिंचन जर त्या ठिकाणी अवेलेबल झालं, त्या ठिकाणी जर जलसिंचन अवेलेबल झालं तर या ठिकाणी त्यांचं क्षेत्रसुद्धा वाढेल, त्यांचं उत्पादन वाढेल. बघा, त्यांचं क्षेत्रही वाढेल, त्यांचं उत्पादनही वाढेल. क्षेत्र तर वाढेलच वाढेल, सोबत त्यांचं उत्पादनही वाढेल. आणि क्षेत्र आणि उत्पादन जर दोन्ही वाढलं तर आपली कदाचित निर्यात पण वाढेल. आता तंबाखूसारखं पीक आहे, भरपूर तंबाखू उत्पादन घेतली. चहासारखं पीक आहे, भरपूर चहा उत्पादन जर झालं तर ऑब्व्हियसली निर्यात पण वाढेल ना, आपल्याकडेच ठेवायचा तो पुढच्या वर्षीसाठी. ठीक आहे. त्यानंतर खतांच्या परिणामकारक वापरासाठी जलसिंचन गरजेचं आहे. खतांचा चांगला परिणाम हवा, खतांचा इथे पॉइंट लिहा, खतांचा कोरडवाहू शेतीमध्ये लक्षात घ्या. इथं कोरडवाहू शेती खूप इम्पॉर्टंट आहे. कोरडवाहू शेतीमध्ये खतं वापरत नाहीत, कारण की कोरडवाहू म्हणजे काय, पावसावरती सगळे डिपेंड असते. पाऊस पडला सोडून द्यायचे, लावायची फक्त, पावसावरती सगळं सोडून द्यायचं, ना खतं टाकायची, ना काय टाकायचं. आणि जर तुम्हाला जलसिंचन जर अवेलेबल झालं तर मग तुम्ही काय कराल, जलसिंचन झालं तर तुम्ही खतांचा नीट वापर कराल. म्हणजे थोडक्यात असं की जलसिंचनाच्या सोयी जर तयार केल्या तर खतांचा परिणाम चांगला राहतो. नाही तर खत टाकून दिली आणि पाऊसच नाही पडला, मग झालं, मग तीच खतं त्या झाडाला मारू पण शकतात. ठीक आहे. त्यामुळे जलसिंचन आणि खतांचा खूप जवळचा संबंध आहे. ठीक आहे. तर ते एक लिहून घ्याल, कोरडवाहू शेतीमध्ये खतांचा परिणामकारक याचा उपयोग कशात होतो, कोरडवाहू शेतीमध्ये खतांचा वापर कमी असतो.
कोरडवाहू शेती शेतीमध्ये खतांचा वापर कमी असतो. कोरडवाहू शेतीमध्ये खतांचा वापर कमी असतो. तो खतांचा वापर परिणामकारक व्हावा यासाठी जलसिंचनाची गरज असते. आणि लास्ट अँड मोस्ट द पॉइंट, भारतीय नद्यांचे ब्रिटिश विशिष्टकालीन प्रवाह. भारतीय नद्यांचे विशिष्टकालीन प्रवाह. त्यात फक्त एवढंच लिहा जे ऑलरेडी आपण बघून बघून बोर झाला असाल तुम्ही कदाचित. पठारी नद्या या हंगामी असतात आणि हिमालयी नद्या या बारमाही असतात. मग जलसिंचनाची गरज कुठं पडेल? पठारी प्रदेशात ऑब्व्हियसली. पण इथं दोन पॉईंट आहेत. पठारी प्रदेशामध्ये जलसिंचनाची गरज यासाठी पडेल पाणी अवेलेबल होण्यासाठी, आणि हिमालयीन प्रदेशामध्ये किंवा पूर नियंत्रणासाठी. तशी तर गरज दोन्हीकडे आहे, एकाच ठिकाणी नाही आहे. पठारी प्रदेशात नाही आहे, दोन्हीकडे गरज आहे. काय लिहिलं? पठारी प्रदेशात लिहिलं हंगामी. पठारी प्रदेशात हंगामी आणि हिमालयीन नद्या कशा असतात? बारमाही असतात. तर तिथं लिहून घ्याल पठारी नदी, पठारी प्रणालीच्या समोर या ठिकाणी जलसिंचन अवेलेबल व्हावं. पठारी प्रदेशात तिथं लिहा जलसिंचन उपलब्ध व्हावं यासाठी बहुउद्देशीय प्रकल्प गरजेचे असतात. जलसिंचन अवेलेबल व्हावं यासाठी बहुउद्देशीय प्रकल्प गरजेचे असतात. तर हिमालयीन प्रदेशातल्या या ठिकाणी, हिमालयीन प्रदेशामधल्या या ठिकाणी पूर नियंत्रण कालवे विकसित व्हावेत. पूर नियंत्रण व कालवे, पूर नियंत्रण करता यावे, कालवे विकसित व्हावे, जलविद्युत निर्मिती व्हावी, जलविद्युत निर्मिती व्हावी यासाठी, जलविद्युतीची निर्मिती व्हावी यासाठी जलसिंचनाचा फायदा होतो. कारण की तिथं 12 महिने पाणीच असतं ना कंटिन्यू, त्याच्यामुळे चांगल्या गोष्टींनी वाढवते. खाली ना जलसिंचनाची वाढ आणि उपयोग. जलसिंचनाचा वाढ आणि उपयोगाचा भाग. तिथं बाजूला एक योजना लिहून ठेवा, योजनेचा नंतर तुम्ही मला होमवर्क करून दाखवाल. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, हा होमवर्क घ्या. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना कधी आली, काय आली, कशी आली ते, आणि त्याच्या खाली आता लिहा जलसिंचनाची वाढ आणि योग. 1950-51 ते 11-12 1950-51 ते 2011-12 या 60 वर्षात, किती वर्षात? 1950-51 ते 2011-12 या 60 वर्षात जलसिंचन क्षेत्रात 3 पट वाढ झालेली आहे. ओके, किती वाढ झालेली आहे?
3 पट वाढ झाली आहे. ठीक आहे, आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा जो स्रोत आहे ना तो आहे विहिरी आणि कूपनलिका. त्यामुळे पहिला पॉईंट विहिरी आणि कूपनलिका लिहा, इथं ह्याच्यानुसार नका लिहू. पहिला पॉईंट विहिरी व कूपनलिका असा लिहा. हा खूप जुन्या काळापासून चालत आलेला प्रकार आहे विहिरी व कूपनलिकांचा, पर्टिक्युलरली विहिरींचा. विहिरी यातल्या ज्या विहिरी आहेत ना हे पारंपरिक आणि कूपनलिका ह्या आधुनिक काळातल्या ओके स्ट्रक्चर आहे. कूपनलिका म्हणजे बोर, माहिती ना, बोरिंग मारतो आपण खाली, त्याला म्हणतात कूपनलिका. नलिका आहे ना त्याच्यामध्ये अशी, आणि विहिरी म्हणजे एक मोठा खड्डा करतो आपण, बघितलं ना विहिरी. तर कूपनलिका आणि विहीर, पण या दोघांना दोघांचा मेनच एक म्हणजे ठराविक एक उद्देश असतो की जमिनीच्या आतमधलं जे भूजल आहे ह्या भूजलला बाहेर काढणे. फक्त काय ते विहिरीच्या वेळेस आपण खूप मोठा खड्डा करतो आणि पार अगदी 6-7 परस खाली जातो. ओके, बराच मोठा खाली खड्डा खोदत जातो, अगदी 70-80 फूट खाली खोल खड्डा करतो. आणि कूपनलिकेमध्ये तसं नसतं, कूपनलिकेमध्ये आपण फक्त एक छिद्र पाडतो, एक होल मारतो आणि ते जवळपास 200-300 फुटापर्यंत आपण घेऊन जातो. ठीक आहे, तर साधारणतः पाणी समजा लागतं 70-60, म्हणजे आता हे तर नीट समजून घ्या. विहिरीमध्ये एक मोठी विहीर असते, ज्या विहिरीला तुम्ही एवढे खोदून नेली, मग विहिरीचे जे काही पाझर असतात, ओके, विहिरीचे जे काही पाझर असतात ह्या पाझरामधून पाणी या विहिरीमध्ये इथपर्यंतच भरतं, त्याच्यापेक्षा जास्त वरती येत नाही पाणी. ठीक आहे, कूपनलिका तशी नसते. तुम्ही जर त्याच्या शेजारी कूपनलिका मारली तर कूपनलिका एकदम खाली जाते सरळ. ठीक आहे, आता समजा या ठिकाणी तिला पाणी लागलं, ओके, 60 फुटावरतीच पाणी लागलं किंवा 100 फुटावर पाणी लागलं, तरी आपण माणूस काय विचार करतो की जाऊ दे अजून खाली 100, 200, 300 फुटापर्यंत आपण खाली ते छिद्र मारतो. याचा अर्थ असा असतो की इथं लागलेलं जे पाणी आहे हे पाणी पूर्णपणे 300 फुटापर्यंत साठून राहतं, हे पाणी इथपर्यंत साठून राहतं, ह्याच्यावरती येत नाही कधी ते बाहेर. ह्याचा उद्देश हाच असतो की या कूपनलिकेमध्ये पाणी साठून राहावं. मग आपण काय करतो, एक पाण्यात राहणारी मशीन टाकतो खाली, आणि मग ह्या मशीनीचं काम काय की इथलं जेवढं काही पाणी साठलेलं आहे 12 तासात 13 तासात 14 तासात ते सगळ्याच्या सगळं पाणी उपसून वरती आणायचं, हे काम असतं कूपनलिकेचं. विहिरीचं काम काय, विहिरीमध्ये जेवढं काही मोठ्या प्रमाणात पाणी साठवलेलं आहे ओके हे पाणी वरती आणायचं. कूपनलिकेचं काय, कूपनलिकेत सुद्धा पाणी तिथून वर मोठ्या प्रमाणात आणायचं. दोघांचा उद्देश हाच असतो की पाण्याचा साठा आतमध्ये जास्त झाला पाहिजे. पाण्याचा साठा जास्त व्हावा यासाठी विहीर ब्रॉड असते आणि पाण्याचा साठा जास्त व्हावा म्हणून कूपनलिका खोल असतात. उद्देश हाच की या खड्ड्यामध्ये पाणी साठलं राहावं आणि मग तिथून पाणीवरती उपस्थित यावं, हा यामागचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. आता लक्षात आलं, समजलं? तर पुढचा भाग लिहा. विहिरी आणि कूपनलिका याच्या समोर लिहा. जवळपास 62.82% किती 62.82% या दोघांचा वाट आहे आपल्या भारताच्या एकूण सिंचनाच्या बाबतीत, सिंचनाच्या क्षेत्राबाबतीत 62.82%. मी 14-15 ची डाटा सांगतोय, 14-15 चा डाटा ऑथेंटिक डाटा मानला जाईल. तुमच्या काही पुस्तकांमध्ये 19-20 चा डाटासुद्धा असेल, पण तो 19-20 चा डाटा ऑथेंटिक नाही आहे. ठीक आहे, आयोग तुम्हाला 14-15 चाच बेस घेईल. त्यानंतर लिहा नेक्स्ट, कालवे. कालवे धरणाच्या बाजूने कालवे तयार केले जातात. धरणाच्या बाजूने किंवा धरणाच्या जवळ कालवे तयार केले जातात. ह्याचा उद्देश असतो धरणाचं पाणी दूरपर्यंत लोटणे किंवा घेऊन जाणे. ह्याचा उद्देश काय असतो, धरणाचे पाणी दूरपर्यंत घेऊन जाणे. आपण त्याला म्हणतो डावा कालवा, उजवा कालवा, कधी ऐकले काय? धरणाच्या बाजूनं, धरणाच्या आजूबाजूला असतो बघा, डावा कालवा उजवा कालवा. डावा कालवा उजवा कालवा
याची टक्केवारी लिहा 23.66%. तर उरलेलं लिहा तलाव. आणि इतर स्त्रोत जवळपास 11% आसपास आहेत. विहिरी व कूपनलिका यांच्या अंतर्गत सर्वात जास्त क्षेत्रफळ येतं. ठीक आहे, ते नका लिहू, थोडं द्या. त्यानंतर लिहा यांचे प्रकाराचे जलसिंचनाचे प्रकार. नेक्स्ट पॉईंट लिहा जलसिंचनाचा प्रकार. तिथं लिहा जलसिंचनाचा प्रकार. त्यात जलसिंचनाच्या प्रकारामध्ये दोन डिवायडेशन करा. एक करा भूजल, ओके, अंतर्गत, आणि एक करा जल बहिर्गत. एक आहे भूजल आणि एक आहे जल. भूजलमध्ये पहिला येतो विहिरी. पहिला काय येते? विहिरी. जशी आता तुम्हाला मी टक्केवारी सांगितली. ठीक आहे, तर लिहून घ्याल स्वदेशी बनावटीचा हा प्रकार. त्याच्यात पॉईंट लिहायचे तुम्हाला. बाजूला लिहा इथं विहिरी. नेक्स्ट पॉईंट ते चार्ट ठेवून द्या. थांबा, पहिले चार्ट लिहा, नाही तर परत प्रॉब्लेम कराल. इथं आहे विहिरी आणि दुसरं आहे कूपनलिका आणि जलामध्ये तलाव आणि कालवे. बस एवढंच लिहायचं आहे. आता तुम्हाला यांची माहिती बघायची, कारण की यांच्या माहितीवरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर त्या पहिलेल्या विहिरी. विहिरी हा प्रकार स्वदेशी बनावटीचा आहे. कशाचा आहे? स्वदेशी. स्वदेशी आणि खूप पारंपरिक पद्धतीने चालत आलेला प्रकार आहे. लहान व गरीब शेतकऱ्यांचे महत्त्वाचे जलसिंचनाचा प्रकार. लहान व गरीब शेतकऱ्यांचा जलसिंचनाचा महत्त्वाचा किंवा उपयुक्त असा प्रकार आहे. खोदण्यास खूप जास्त खर्च येत नाही. काय खड्डा खोदायचा असतोय? आता ते आधुनिक यंत्रसामग्री आलेली आहेत, पण जुन्या काळात मॅनवर्कच असायचं ते. कोणी केले का लहानपणी विहिरीच्या ज्यात काम वगैरे? स्वतःच्या विहिरीत, दुसऱ्यांच्या नाही. बरेच ना. अनुभव मी पण घेतलेला आहे लहानपणी. यंत्रसामुग्रीची खूप मोठ्या गरज नसते. टिकाऊ पहारीने पण काम होऊन जाते आणि सुरुंग लावले जातात. यंत्रसामुग्री गरजेची नसते. खूप मोठे मोठे नाही चालत. यंत्रसामुग्रीची खूप जास्त गरज नसते. ठीक आहे. शेतीला त्वरित पाणी उपलब्ध होऊ शकते.
आपल्याला डोळ्याने दिसतं पाणी, किती पाणी आहे, किती पाणी द्यायला पाहिजे, किती किती तास मोटर चालू करायची, ते लिहू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा, त्वरित पाणी उपलब्ध होते. ठीक आहे, पुढचा पॉईंट लिहा. आपल्या भागात म्हणजे भारतात आर्टेशियन प्रकारची विहीर, आपल्या भारतात आर्टेशियन प्रकारची विहीर आपल्या भारतात आर्टेशियन प्रकारची विहीर उपलब्ध होते. आर्टेशियन प्रकारची विहीर उपलब्ध होते ज्यामध्ये विहिरीच्या बाजूच्या भिंतीला विहिरीच्या बाजूच्या भिंतींना पक्क्या दगडांनी बांधले जात नाही, फक्त वरचा कडा बांधला जातो, एवढंच. खाली विहीर तशीच असते, फक्त वरचा जो कडा आहे ना तिथंच आपण फक्त काय करतो, दगडी बांधकाम करतो, खाली बांधकाम केलं जात नाही. त्यालाच म्हणतात आर्टिशियन विहीर, म्हणजे फक्त 5 ते 10 फूट, 5 ते 10 फुटाचाच फक्त काय केला जातो, बांधकामाचा भाग असतो, बाकी सगळी विहीर खाली तशीच असते. का? कारण की खालून जल पाणी पाण्याचं जे हे आहे ते खालून पाणी सगळे तिथं आतमध्ये आले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो. त्याच्यामुळं पाझर किंवा आर्टेशियन प्रकार या ठिकाणी राहतो. पुढे विहिरींना होणारा पुरवठा, विहिरींना होणारा पाण्याचा पुरवठा चार गोष्टींवर डिपेंड असतो, चार गोष्टींवर अवलंबून असतो. पहिलं खडक संरचना, सच्छिद्र खडक असेल तर चांगलं पाणी चांगलं मानलं जातं, सच्छिद्र खडक असेल तर चांगलं मानलं जातं, पाणी चांगलं जिरपतं. दुसरं इतर जलसाठ्यांची गळती, म्हणजे तिथं आजूबाजूला जर कालवा असेल किंवा तलाव असेल तर त्या तलावाचं पाणी तिथं पटकन येऊ शकतं. इतर जलसाठ्यांची गळती. तिसरं पाझरणारे पाझरणारे ओके पाझरणाऱ्या पाण्याचा मंद उतार, पाझरणाऱ्या पाण्याचा मंद उतार स्पेशली पर्वताच्या खाली तिथे त्या पुढे लिहून पर्वताच्या पायथ्याला विहिरी ज्या असतात त्यांना पाणी चांगलं असतं, पर्वताच्या पायथ्याला ज्या विहिरी असतात त्यांचं त्यांना पाणी चांगले असते. आणि चौथा स्रोत म्हणजे पर्जन्य, चौथा स्रोत म्हणजे पर्जन्य. ठीक आहे, आपल्या भारतात ओके आपल्या भारतात गंगाच्या खोऱ्यात आणि पठारी प्रदेशामध्ये, गंगा खोऱ्यात आणि पठारी प्रदेशात विहिरींची संख्या जास्त आहे, विहिरींची संख्या जास्त आहे. तर आसाम अरुणाचल प्रदेश विहिरींचा अभाव आहे, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या भागात विहिरींचा अभाव आहे. तिकडे लोक विहीर नाही तयार करत, तिकडे तलाव आहेत,
तिकडं डोंगरी प्रदेश असल्यामुळे तिथं प्रत्येक डोंगराच्या पायथ्याला तलाव त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. त्यांच्याकडे पाणीच पाणी आहे, तिकडं पाण्याची गरज नाही पडत. ठीक आहे, नेक्स्ट लिहा. कूपनलिका दुसरा प्रकार, विहिरीच्या नंतर खालील्या कूपनलिका. कूपनलिका म्हणजे बोर, त्याला ट्यूबवेल पण म्हणतात, त्याला ट्यूबवेल म्हणतात. ट्यूबवेल ज्या ठिकाणी 15 मीटरपेक्षा 15 मीटरपेक्षा जास्त खोलावर पाण्याची पातळी असते, 15 मीटरपेक्षा जास्त खोलवर पाण्याची पातळी असते. अशा ठिकाणी शेतकरी कूपनलिकांचा आधार घेतात. पाहिजेल त्या ठिकाणी कूपनलिका तयार करता येते, म्हणजे तुम्हाला शेतात पाहिजेल तर शेतात. याला जास्त जागा पण जात नाही, माहिती आहे ना, जास्त जागा जात नाही. बघितलं ना बोर, शेतातले बितातले कधी गेला का शेतात, का शहरातच पडी गात कधीतरी जात जा जरा शेतात. किती लोकांकडे शेती आहे पण शेतात गेलेत का असून सुन, खुरपणी गेली का, काय असतं ते पक्का का. चला पुढचा भाग लिहा. कूपनलिकांची खोली 150 मीटरपर्यंत पण असू शकते. कूपनलिकांची खोली 150 मीटरपर्यंत सुद्धा असू शकते. जेथे विहिरी काढणे शक्य नाही अशा प्रदेशामध्ये कूपनलिका घेतात. जेथे विहीर काढणे शक्य नाही अशा प्रदेशात कूपनलिका घेतली जाते. जलशोषक खडक म्हणजे पाणी ओढून घेणारा किंवा पाणी शोषून घेणारा खडक जर असेल तर त्या ठिकाणी जलशोषक खडक जर असेल तर पाणी चांगले लागते किंवा पाणी चांगले मिळते. उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, हरियाणा या ठिकाणी हा प्रदेश जास्त आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, हरियाणा या ठिकाणी जास्त आहे. खाल्ल्या जलसिंचनाची तीव्रता. नेक्स्ट पॉईंटला थांबा थांबा, नेक्स्ट पॉईंट लागले, थांबा थांबा राहिलं राहिलं एक पॉईंट राहिला, हे राहिलं कालवे आणि जलाशय राहिलं. ल्या तलाव जलाशय दुसऱ्या प्रकारात ल्या, तलाव जलाशय. आता तुम्हाला जल ह्या भागात येतात म्हणजे पावसाचं पाणी जिथं साठवलं जातं त्याला तलाव म्हणतात. आता सांगायची गरज नाही मला तुम्हाला, एकदम पहिलीच्या दुसरीच्या पोरांसारखं
जिथे पावसाचं पाणी साठून राहतं ते डबकं असतं त्याला इथं म्हणतात तलाव. ओके, त्या तलावावरती जाता तुम्ही, उड्या मारता. ह्यो तर कशातही उड्या मारतो बाबा, ह्याला ते काही कंट्रोलच नव्हता त्या काळात. ह्यो तर कुठं एवढीसं डबकं, मला तर वाटत होतं दगड बिगड लागते काय, तरी लागला एक दोन जणांना दगड लागला असेल. कुणाला लागला ना, प्रशांतला ना का गुरुला? गुरु तू पण काय कमी उड्या मारत होता का? तुला तर असं वाटत होतं जसं काय तुला राजस्थानवरनं तिकडं आणलं आहे, कधी पाणीच पाहिलं नाही. हां, हे नेक्स्ट टाईम नेक्स्ट टूरला हे दो कॅन्सल, हे पाणी बघितलं की येड्यासारखे करते. ओके, आणि तो तिसरा कोण आहे, कुठे गेला तो प्रशांत? हां, तो एक तिसरा, आणि जे पाण्यापासून लांब राहतो ते त्याच लोकांना घेऊन जायचं. ओके, येड्यासारखे करता बाबा तुम्ही. पाणी बघितलं की काय होतं काय माहिती, गडचिरोली तिकडं पाणी आहे ना सगळ्यात जास्त, तुमच्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त तलाव आहेत. आता म्हण कुठे आहेत, कधी कधीतरी जात जा जरा गडचिरोली बघ किती सुंदर आहे. ओके, गडचिरोलीसारखा जिल्हा नाही राव. ओके, आणि मला चल पण म्हणत नाही सर, चला सर तुम्हाला दाखवतो गडचिरोली, तेही म्हणत नाही, स्वतःही जात नाही आणि मला नेत नाही. चला, तलाव व जलाशय देशात ज्या ठिकाणी अछिद्र खडक आहे, बघा तलाव कुठे सापडते, ज्या ठिकाणी अछिद्र खडक असतो. जिथे अछिद्र खडक असतो ना, ह्या अछिद्र खडकाच्या प्रदेशात तुम्हाला तलाव सापडेल. अछिद्र म्हणजे काय, ज्या ठिकाणी पाणी झिरपत नाही असा खडक, कारण की त्या ठिकाणी पाणी काय होतं मग साठवून राहतं. ठीक आहे, साधारणतः हे खडक अग्निजन्य स्वरूपाचे असतात, अग्निजन्य किंवा रूपांतरित स्वरूपाचे, अग्निजन्य किंवा रूपांतरित. काही तलाव हे मानवनिर्मित असतात तर काही तलाव हे नैसर्गिक असतात. काही तलाव हे मानवनिर्मित असतात भारतात सर्वात जास्त तलावांची संख्या दख्खनच्या पठारावर आहे. भारतात सर्वात जास्त तलावांची संख्या दख्खनच्या पठारावर आहे. या दख्खन पठारामधील असलेले तेलंगणा पठार या दख्खनच्या पठारात असलेले तेलंगणा पठार ओके व आंध्र प्रदेशचा काही भागाचा पहिला क्रमांक लागतो. तेलंगणा पठार व आंध्र प्रदेशचा काही भाग यांचा देशात पहिला क्रमांक लागतो. आता किती प्रमाण झालं त्याचं, तलावाचं किती प्रमाण झालं, फक्त 2.5 आहे. तलावाचं किती प्रमाण आहे, साधारणतः 2.5. महाराष्ट्रात तलावांची सर्वात जास्त संख्या, महाराष्ट्रात तलावांची सर्वात जास्त संख्या पूर्व महाराष्ट्रात आहे, भंडारा गोंदिया गडचिरोली. काय रे तुमच्याकडं असं, सांगा. बोला, कसला खडक आहे? ठीक आहे ठीक आहे, नेक्स्ट लिहा. कोणतं, कालवे. कालवा म्हणजे नक्की काय हो, कालवा म्हणजे एक प्रकारचे पाणलोट क्षेत्राचा कार्यक्रम असतो, म्हणजे नदीचं पाणी शेतापर्यंत पोहोचवणे. कालवे म्हणजे थोडक्यात नदीचं पाणी शेतापर्यंत पोहोचवणे, त्यासाठी पाठ बांधणे. शुद्ध भाषेत त्याला पाठ बंधारे पण म्हणतात, त्याला पाठ बंधारे पण म्हणतात. नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी
पाठ बांधणे, त्या पाठालाच कालवे म्हणतात. आपल्याकडे कॅनॉल पण म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? कॅनॉल. आहे ना आपल्याकडं कॅनॉल, कॅनॉल. कॅनॉल हा इंग्लिश शब्द आहे, त्याला कनाल्स म्हणतात ॲक्च्युली. कालव्याचे दोन प्रकार पडतात, कालव्याचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक आहे पूर कालवा आणि दुसरा आहे बारमाही कालवा. म्हणजे नदीला जेव्हा पूर येतो, पूर कालव्यातल्या खाली, पटकन छोटासा पॉईंट, नदीला जेव्हा पूर येतो तेव्हाच या कालव्यात पाणी येते. नदीला जेव्हा पूर येतो तेव्हाच या कालव्यात पाणी येते. नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा या कालव्यात पाणी येते. कोरड्या ऋतूत ते काही उपयोगाचे नसतात, कोरड्या ऋतूत त्यांचा काही उपयोग होत नाही. हे कालवे फक्त पूर नियंत्रणासाठी केले जातात, हे कालवे फक्त पूर नियंत्रणासाठी केले जातात, बाकी काही उद्देश नसतो त्यांचा. आपल्या कामाचा कुठला कालवा आहे? तर बारमाही कालवा. बारमाही कालवा हे धरणाच्या जवळ पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याची व्यवस्था असलेले कालवे असतात. धरणाच्या जवळ पिकांना आवश्यकतेनुसार पाणी सोडण्यासाठी चे कालवे असतात. याचे फायदे काय, दोघांचे फायदे काय? पर्टिक्युलरली आपल्या देशामध्ये ना, एक लिहून ठेवते तो पॉईंट, आपल्या देशात सर्वात जास्त प्रमाण, थांबा थांबा, बारमाही कालव्यामध्ये ऐकल्या, देशात सर्वात जास्त प्रमाण बारमाहीचंच आहे. हे इतर सिंचनापेक्षा स्वस्त आहेत दीर्घकालीन विचार केला तर. इतर स्त्रोतांपेक्षा स्वस्त पडतात ते. पाहिजे तेवढं पाणी सोडता येतं. त्या ठिकाणी सोडता येतं. पाहिजे तेवढं पाणी सोडता येतं. चला, काही कालवे लिहा, कालवे जागा बघून घ्याल. त्यातला पहिला कालवा लिहा. अप्पर गंगा कालवा हा उत्तर प्रदेशमध्ये आहे. अप्पर गंगा कालवा हा कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. हा ब्रिटिश काळातील सर्वात जुना कालवा मानला जातो. आग्रा कालवा यमुना नदीवर आहे. ह्यातले मॅक्झिमम कालवे हे इंग्रजांनीच बांधलेत. ठीक आहे, त्यानंतर हे सगळे कालवे सर्च करा, मिळतात मॅपवरती, अवेलेबल आहेत. राजस्थान कालवा, त्याला इंदिरा गांधी कॅनल म्हणतात.
ठीक आहे. मला वाटत की बाकीचं काही खूप महत्त्वाचं आहे, यात वेळ नका घालू जास्त. आता येऊ आपण प्रकल्पांकडे. हां सॉरी, एक पॉईंट लिहायचा राहिला, जलसिंचनाची तीव्रता, तो पॉईंट लिहा, तो महत्त्वाचा आहे. जलसिंचनाची तीव्रता, त्याची व्याख्या लिहा. नक्त पीक क्षेत्राशी त्याची व्याख्या लिहा. नक्त नक्त नका लिहू, नक्त कला तय, नक्त पीक क्षेत्राशी. नक्त पीक क्षेत्राशी, नक्त जलसिंचन क्षेत्राचे, नक्त जलसिंचन क्षेत्राचे असलेले प्रमाण, नक्त जलसिंचन क्षेत्राचे असलेले प्रमाण, असलेले शेकडा प्रमाण, शेकडा प्रमाण, त्याला म्हटलं जातं जलसिंचनाची तीव्रता. त्याला म्हटलं जातं जलसिंचनाची तीव्रता. बघा, दोन गोष्टी लक्षात ठेवा आता इथून पुढं. एक पर्वतीय प्रदेश आहे, पठारी प्रदेश आहे, अशा ठिकाणी एक तर पर्जन्य, ओके, अशा ठिकाणी पर्जन्य, एकतर पर्वतीय प्रदेशात जास्त असतं, पण पठारी प्रदेशामध्ये, पठारी प्रदेशामध्ये इथं पर्जन्य छायेचा प्रदेश असतो. इथं काय असतो? पर्जन्य छायेचा प्रदेश. पठारी भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश राहतो आणि या ठिकाणी काय राहतं? पर्जन्य जास्त राहतं. मग अशा ठिकाणी, ओके, अशा ठिकाणी पर्जन्य जर जास्त झालं तर या ठिकाणी पर्जन्याची गरज आहे का? नाही. आता फॉर एक्झाम्पल ईशान्य भारत घ्या. ईशान्य भारतामध्ये जलसिंचनाची तीव्रता जाणवेल का त्या लोकांना? नाही जाणवणार, कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी पाणी भरपूर आहे. म्हणून जलसिंचनाची तीव्रता ज्या ठिकाणी नसते, ठीक आहे, जलसिंचनाची तीव्रता म्हणजे तिथं पाणी गरजेचं आहे, पाणी जेथे गरजेचे किंवा जलसिंचन जेथे गरजेचे नाही तिथं खूप जास्त गरज नसते, अशा ठिकाणी जलसिंचनाची तीव्रता ही 0% असते. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं तुम्हाला, विहिरीमध्ये आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विहिरी नावाचा प्रकार खूप कमी आहे, नसल्यासारखाच आहे, कारण की त्या लोकांना गरजच नाही पडत विहिरींची. त्यानंतर मी एक बोललो पण होतो की पूर्वांचलच्या प्रदेशामध्ये एवढी मोठी हिरवळ आहे, एवढे मोठे डोंगर रांग आहेत की त्या ठिकाणी पाऊसच एवढा भरपूर पडतो की तिथं तलाव, प्रत्येक डोंगराच्या दरीमध्ये असलेलं पाणी तिथं अवेलेबल असतंच, आणि त्यामुळं त्या प्रदेशामध्ये लोकांना गरज पडत नाही कुठल्या गोष्टीची. त्या लोकांनी उतारावरती शेती केलेली आहे, त्याच्यामुळं त्यांच्या डोंगराच्या उतारावरती त्यांनी पाठवून पाणी साठवायची पण सोय केलेली आहे. त्यामुळं त्या लोकांना, ओके, त्यांची जलसिंचनाची तीव्रता खूप कमी असेल, म्हणजे अगदी 0% पण ज्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, जेथे पाणी कमी साठवले जाते किंवा पाणी कमी असते, पर्जन्याचे पाणी ज्या ठिकाणी कमी
असते. जेथे पाणी कमी साठवले जाते, पर्जन्याचे पाणी ज्या ठिकाणी कमी असते, अशा प्रदेशामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश जर असेल तर या ठिकाणी जलसिंचनाची तीव्रता असेल का हो? असणार. जलसिंचनाची तीव्रता तुम्ही त्या व्याख्येवरती नका जाऊ, ती व्याख्या सौदी सरांच्या पुस्तकातली आहे. पण त्या व्याख्येला नीट समजून घ्यायचं असेल तर मी जे सांगतो ते नीट समजून घ्या. म्हणजे जलसिंचनाची तीव्रता ही त्याच ठिकाणी जास्त राहील ज्या ठिकाणी पाणी कमी आहे. पाणी पहिले तुम्हाला जमिनीत मुरवावं लागेल. पाणी जमिनीत मुरवल्यानंतरच तुम्हाला कूपनलिका, विहिरी यांच्या माध्यमातून तुम्हाला जमिनीतलं पाणी उचलता येईल. किंवा जर तुम्ही पाणी अडवलं, तिथं धरणं बांधली, तर त्या धरणांचा त्या धरणांच्या तिथं आजूबाजूला कालवे तयार केले, तर कालव्यांच्या माध्यमातून तुम्हाला जलसिंचनाच्या सोयी अवेलेबल होतील. म्हणजे थोडक्यात काय, तर जलसिंचनाची जी तीव्रता आहे, ही जलसिंचनाची तीव्रता ही कुठे आढळते? ज्या ठिकाणी पावसाचा प्रदेश कमी असतो त्या ठिकाणी. म्हणजे आता उदाहरणार्थ असल्या, जलसिंचनाची तीव्रता सर्वात जास्त कुठे आढळेल? की ज्या ठिकाणी पाऊस खूपच कमी असतो. उदाहरणार्थ लिहा, चला आता लिहा पटपट पटपट पॉईंट. जलसिंचनाची तीव्रता 100% कुठे कुठे आढळेल? की आधी हे डायग्राम काढताय, पटकन डायग्राम काढून घ्या. डायग्राम काढून घेतल्यानंतर मी जे सांगतो तेवढं लिहून घ्या, कारण की हा आता आपल्या आजच्या लेक्चरचा शेवटचाच पॉईंट आहे. पटपट पटपट कव्हर करा. उद्यापासून सगळेजण 8:15 सकाळी अवेलेबल इथं पाहिजे, ठीक आहे? ऑफलाईनवाले उगवायचं पार 9 वाजेपर्यंत तसलं काही कामधंदे चालणार नाही उद्यापासून. मी सगळं हाकलेलं क्लासेसमधून, ठीक आहे? 1-2 जणांना फक्त सूट आहे, की ज्या लोकांना घरी फॅमिली आहे किंवा काही गोष्टी आहेत, ओके, मॅरिड लोकांनाच फक्त ती सूट दिलेली आहे, बाकी लोकांना नाही. तुम्हाला काही कामधंदा राहते रे सकाळी सकाळी? हां, रात्रभर जागायचं 2-2:30 वाजेपर्यंत मस्तपैकी टंगळमंगळ करायची अभ्यासाच्या नावानं शिमगा. उद्यापासून हे रूमवाले ना हॉस्टेलवाले तुम्ही फक्त याच 8:30-9:30, ठीक आहे? मग बघतो तुम्हाला. पटपट लिहिलं आहे, जलसिंचनाची तीव्रता सर्वात जास्त कुठं? जिथं पाणी कमी असते. आणि जलसिंचनाची गरज कुठे नाही आहे? त्या ठिकाणी जलसिंचनाची तीव्रता ही फक्त 0% असते. तर लिहा, जलसिंचनाची तीव्रता 100% कोणत्या प्रदेशात? जलसिंचनाची तीव्रता 100% कोणत्या प्रदेशात? पहिला लिहा, लिहिलं का 100% तीव्रता? जम्मू काश्मीर व लडाखचा कोरडा प्रदेश. जम्मू काश्मीर व लडाखचा कोरडा प्रदेश. त्यानंतर 60-80% तीव्रता असलेला प्रदेश. त्रिभुज प्रदेश, भारतातील जेवढे काही त्रिभुज प्रदेश आहेत ते सगळे 60-80% तिथं गरज असते. जलसिंचनाची तीव्रता 30-60%. उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि पूर्वेकडील किनारीपट्टीचा प्रदेश 30-60% तीव्रता. उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि पूर्वेकडील किनारपट्टीचा प्रदेश. पंधरा ते 30%. ब्रह्मपुत्रेचा काही भाग, 15-30% ब्रह्मपुत्रेचा भाग काही भाग. द्वीपकल्पीय पठाराचा काही भाग, चंबळ नदीचा काही भाग. ओके, पुढे. आणि जलसिंचनाची तीव्रता एकदम कमी.
जिथं जलसिंचनाची तीव्रता शून्य राहते असा भाग, म्हणजे मणिपूर, अंदमान निकोबार, मिझोरम, त्रिपुरा, नेक्स्ट आपण जलसिंचनामध्ये बहुउद्देशीय प्रकल्प घेऊ. उद्या हे सगळे बहुउद्देशीय जेवढे प्रकल्प असतील तेवढे सगळे कवर करायचा प्रयत्न करू. आणि ठिबक सिंचन होमवर्क लिहून घ्या. ठिबक सिंचन आठवते का मेन्सला दिलं होतं मी बघा तुम्हाला, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ठीक आहे. तर ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचे जे काही पॉईंट्स तुम्हाला मिळतील तेवढे पॉईंट्स होमवर्कमध्ये ॲड करून घ्याल. आपण ते वायवाच्या वेळेस डिस्कस करू, ठीक आहे. चला थँक्यू, आज थांबूया.